नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, महा ऑनलाइन यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपले दर्शकांचे कमेंट आहे, सर माझे चुलते आजोबा आहे, माझे चुलत आजोबा आहेत, दाखल्यावर हिंदू कोळी आहे, पण वडिलांचा दाखल्यावर हिंदू महादेव कोळी असा आहे, तरी मी आता काय करावे, माझे कास्ट व्हॅलिडिटी रिजेक्ट। हे बघा, आता आजोबांच्या ह्याच्यावरती हिंदू कोळी आहे म्हणजे महादेव हा शब्द नाहीये। आता त्याच्यासाठी समजा ठीक आहे, तुमचे आजोबाचं ह्याच्यावरती नसेल तर पंजोबांचे दाखले काढण्याचा प्रयत्न करा, किंवा तुमचे जे ब्लड रिलेटिव्ह आहेत त्याच्यामध्ये काही तुमचे दुसरे म्हणजे नातलग असतील त्यांच्यावरनं पण तुम्ही सिद्ध करू शकता, किंवा तुमच्या कोणाच्या ब्लड रिलेटिव्ह मध्ये कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल। म्हणजे आता इथं तुमचे चुलत आजोबा हिंदू कोळी आहे म्हणून तुम्हाला इथं अधिक जास्तीत म्हणजे तुम्हाला तिथं सिद्ध करायचं का तुम्ही महादेव कोळी म्हणून आहात, तर त्याच्यासाठी तुमची वंशावळ वगैरे सविस्तर विस्तृत करा, अनेक ब्लड रिलेटिव्ह जे समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यामध्ये त्याच्या अनुरूप म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करण्याचा प्रयत्न करा। आणि तुम्हाला इथं मानक दिनांकापूर्वीपासून तुम्ही जर म्हणजे जिथं राहत असेल तिथले पुरावे अपलोड करण्याचा प्रयत्न करा। आणि समजा तुमच्याकडे जर पुरावा नसेल तर मग समितीला म्हणजे एक अप्लिकेशन द्या का माझ्याकडे फक्त एवढेच पुरावे आहेत, तरी पुढील निर्णय समितीने घ्यावा, तर त्यावेळेस समिती जी आहे तुम्हाला ते अफिडेविट द्यायचं, तिथे म्हणजे सादर करायचं फॉर्म 11, तर त्या फॉर्म 11च्या स्वरूपात अफिडेविट सादर करून मग समिती तुमचा जो आहे दक्षता पथक मार्फत चौकशी करून आणि मग तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी देईल। पुढचा क्वेरी आहे, सर माझी आता 12वी पास झालो आहे, माझ्या टीसी वरती जात महार आहे, बट टीसी कोणती रिझन नाही, माझी कास्ट व्हॅलिडिटी निघल का, सेकंड कास्ट सर्टिफिकेट वर हिंदू रिलीजियस आहे, प्लीज रिप्लाय। हे बघा, तुम्ही समजा एससी कास्टचे आहेत आणि तुमच्या डॉक्युमेंट वरती महार आहे, आणि समजा दुसऱ्या ह्याच्यावरती रिलीजियस हिंदू असला तरी काही ठिकाणी तुमचा हिंदू असेल काही ठिकाणी बौद्धिझम असेल तर त्याला काही फरक पडत नाही। तुम्हाला फक्त एवढंच करायचंय का तुमच्या जे कास्टच्या रिलेटेड जी 1950, कारण एससीला 1950 पूर्वीचे पुरावे लागतात, तर मानक दिनांकाचे पुरावे तुमचे जे असतील 1950 पूर्वीचे तर ते अपलोड करण्याचा प्रयत्न करा। आणि जर तुमच्याकडे पुरावे नसेल तर मग शेवटी समिती जी आहे तुमचं प्रकरण दक्षता पथक समितीला वर्ग करेल, त्यांच्या अहवालानुसार मग तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल। नेक्स्ट क्वेरी आहे, दोन वेळा अर्ज करता येते का। आता हे बघा, दोन वेळा अर्ज तुम्ही म्हणजे एकाच टायमाला दोन वेळा अर्ज करू शकत नाही, कारण तुमच्यावरती त्रुटी येईल आणि नाहक म्हणजे तुमचं प्रकरण ते रेंगाळेल। तर जनरली जर त्यांनी म्हणजे रिजेक्ट केला असेल आणि त्यांनी फाईल जर तुमची क्लोज केली असेल तर तुम्ही दुसऱ्यांदा अप्लाय करू शकता, परंतु जनरली कारण काय दोन वेळेस केलं तर त्यांना सॉफ्टवेअरमध्ये दिसतंय का यांचं ऑलरेडी म्हणजे अर्ज आलेला आहे सादर केलेला आहे, तर असं करू नका। नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहे परंतु व्हॅलिडिटी साठी लागणारे शिफारस पत्र नाहीये, काय करावे, ते फक्त नोकरी शिक्षण निवडणूक यासाठीच देतात, असं नाहीये। हे बघा, तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी विविध पर्पज साठी काढता येते। आता याच्यामध्ये आपण जसं बघितलं, जर विद्यार्थी 11वी 12वी मध्ये असेल किंवा त्यांना काही गव्हर्नमेंटच्या ज्या स्कॉलरशिप घ्यायच्या असतील किंवा ट्युशन फी वगैरे साठी क्लेम करायचं असेल किंवा रिझर्व कॅटेगरी आरक्षणाअंतर्गत तुम्हाला काही ऍडमिशनचे फायदे घ्यायचे असेल शैक्षणिक पर्पजसाठी, तर तुम्ही अप्लाय करू शकता। म्हणजेच तुम्ही जर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी किंवा 11वी 12वी विज्ञान शाखेसाठी जर असाल तर तुम्ही अप्लाय करू शकतात। आता व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे आपल्या ते महाराष्ट्राचा जो सीईटी सेल आहे त्याच्या वेबसाईटवरनं अनेक प्रोफेशनल कोर्सेस म्हणजेच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे म्हणजे त्यावरती रजिस्ट्रेशन केलं जातं, तर तिथनं पण तुम्ही म्हणजे रजिस्ट्रेशन करून अप्लाय करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला सेवा म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिससाठी पण तुम्ही अप्लाय करू शकता किंवा इलेक्शनसाठी करू शकता, किंवा तुम्हाला म्हाडा सिडको हुडको याच्या सदनिका जर आरक्षणाअंतर्गत घ्यायच्या असेल तर ते पण करू शकतात, पेट्रोल पंप किंवा गॅस एजन्सी, तर यासाठी पण तुम्ही अप्लाय करू शकता।
नेक्स्ट कमेंट आहे सर माझ्या कास्ट व्हॅलिडिटी वरती कास्ट सर्टिफिकेट नंबर चुकीचा आहे तर काय करावे लागेल. हे बघा आता तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट नंबर आहे आता इथे जसं आपण इथं पाहतो का आपला कास्ट सर्टिफिकेट बेरिंग नंबर म्हणजे आपण जो कास्ट सर्टिफिकेट समितीला दिलाय त्या कास्ट सर्टिफिकेटला त्यांनी व्हॅलिडिटी दिली आणि तो कास्ट सर्टिफिकेट जर हरवला तर मग तुम्हाला ह्या याची म्हणजे जी व्हॅलिडिटी आहे त्याला काही अर्थ राहत नाही. आता तुमच्याकडनं चुकी झाले किंवा समितीकडनं चुकी झाले तर ते बघा आणि जर जास्त म्हणजे जुना म्हणजे असल व्हॅलिडिटी तर तो थोडासा कठीण आहे तरी पण तुम्ही तिथं समितीमध्ये जाऊन अर्ज करा त्यांनी जर तुम्हाला सहकार्य केलं तर होऊ शकते. नेक्स्ट क्वेरी आहे सर माझी कास्ट कोळी महादेव आहे मी माझं कास्ट औरंगाबाद समितीकडून काढली आहे आता मला कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे पण माझ्याकडं मानक दिनांकाचे पुरावे नाही तर काय करावे. हे बघा आपल्याला जे आहे जात सिद्ध करण्याची जबाबदारी ही अर्जदाराची असते. जर आपल्याकडं जातीचे संदर्भामधले पुरावे आपण जर तिथं दिले नाही तर मग तुम्हाला तुम्ही जर खरंच म्हणजे मागास म्हणजे आता कोळी महादेव म्हणजे जमात म्हणजे तुम्ही अनुसूचित जमातीचे असले तरी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल असं होत नाही. परंतु तिथं जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नाही आणि तुम्ही जर तुमच्याकडे काही ब्लड रिलेटिव्हच्या कास्ट व्हॅलिडिटी नाही किंवा लांब जे ब्लड रिलेटिव्हचे दुसरे जे नातलग आहेत त्यांचे डॉक्युमेंट पण तुमच्याकडे जर नसेल तर मग अशा वेळेस जात पडताळणी समिती तुमचा जो प्रकरण आहे तो दक्षता पथक समितीला वर्ग करते आणि दक्षता पथक समितीचा जो अहवाल आहे त्याच्यानुसार व्हॅलिडिटी देते. आता दक्षता पथक कडे एवढी प्रकरणं असतात त्याच्यामुळे थोडा उशीर होतो परंतु मिळते.